कुणीही देवाला मानत नाही. वेड्या कसं देवाला मानेत? कुणी मानत नाही माझा. पण माणसं काय झाली आता, माणसाला आपल्या म्हणा बघा, नाक आपलं तरी यज आहे म्हणतात, कोडगी झालेत, कोडगी कोडगी कोडग तुमच्याकडे काय म्हणतात, एकदम असा निर्लज्ज काय काय म्हणतात मामा, काय म्हणतात निर्लज्जला, विचारते मामा मला माहित नाही. विजय महाराज काय म्हणतात, एकदमच कोडगा, त्याला काय म्हणायचं, ते झालंच की महाराज, म्हणजे अगदीच निर्लज्ज बेशरमच. कसं काय महाराज, अहो आम्ही एवढं सांगून जर तुम्ही भजन करत नाही तर माणसाला काय म्हणू, माणसं कशी झाली महाराज. मामा काय सांगायचं तुम्हाला, एका माणसानं कष्टच करायचे, त्याला लाज म्हणजे नव्हतीच, त्याला कष्टच करू वाटत नव्हतं, जेवढं जमन तेवढं फुकट, जेवढं जमन तेवढं फुकट. आता लोक म्हणतात तुम्ही कुठं लय गुणाची, तुम्ही फुकटच खाता की. अरे माय बापा हो, तुम्हाला जर कीर्तन करायचं आयुष्य फुकट वाटत असेल, गायकाचं वादकाचं आयुष्य फुकट वाटत असेल ना, तर एकदा दोन चार दिवस आमच्या संघ फिरून बघा, किती फुकट आहे ते कळेल. अरे इंद्रायणीच्या घाटावर चार चार सहा सहा तास पाठ 4 पासून 10 पर्यंत रियाज करणारी माणसं आहेत ही. आयुष्यभर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याग केलेली माणसं आहेत ही. अरे जगाच्या मालकाच्या आयुष्यभर चरणावर मस्तक ठेवणारी माणसं आहेत ही. जगाचा मालक ह्यांना देणार नाही तर कोणाला देणार, हे तपश्चर्यानंतरचं फळ आहे जे आता भोगतोय. कष्ट तेवढंच आहे रे, फक्त लोकांना दिसत नाही ही गोष्ट वेगळी आहे, कोणाचंच दिसत नाही. या विषयाकडे या. एकदम कोडगा माणूस होता, त्याला कष्ट करायची कसलीही दानत नव्हती. त्यानं बाजारात गेला, त्याला पेरू आवडला, कष्ट न करण्यामुळे पैसा नाही हातात. आता पैसा नसल्यामुळे त्याला चोरावा लागला, तो पेरू त्याने चोरला आणि बाजारात पळत गेला. म्हातारी चांगली दंदकट होती, तिनं असा पदर खवला, त्याला वाटलं म्हातारी काय पाळणार आहे, पण म्हातारी किर्लोस्कर कंपनी जी होती महाराज, तिनं असा पदर खवला आणि जीत त्याच्या मागं लागली, भर बाजारात गाठला. सगळ्या बाजारात मार 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 मारला, मारून मारून तिच्या चपलीचे 2 तुकडे झाले. आपल्यासारखा एक सज्जन म्हणला, लाज वाटते का रे तुला, कमवायचे 2 रुपये घ्यायचा विकत, लाज सोडून दिल्यासारखा तिचा पेरू चोरला. अरे एवढा मार खाल्ला तरी महागरी नाही दिला. ती म्हणला माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. अरे वेड्या तुझी लाज गेली, हे कळत नाही, हेही ज्याला कळत नाही त्याला काय म्हणावं, कळे ते न कळे, न कळे ते कळे, मग कळे ते न कळे. माऊलींचं वर्णन नाही महाराज. अरे कळत नाही एवढं तरी कळू द्या, तो शाणा आहे. तुकोबर आहे म्हटले, आम्ही वेडे हे आम्हाला कळतं, जिथे मला माहीत आहे की हे माझं नाही आहे, जिथे मला माहीत आहे की हे सगळं कोण करतंय, द्वारकेचा राणा, हे माझं नाही आहे. जिथे जाणीव आहे तिथं असोनी संसारी जीवे, तिथं मी माझ्या संसारात मन लावतच नाही, घालून या भार राहिलो. निर्विले संती विठोबासे, पर मी म्हणते मुखात हरीचं नाव घेतलं म्हणून जगाचा मालक राखतो का. किती उदाहरण द्यावी सांगा, 36 वर्ष विश्वाचा नाथ, नाथांच्या घरी कावडीनं पाणी वाहत होता 36 वर्ष. वैकुंठ सोडून येतो काय ताकद आहे. अरे जेवढं सगळं फक्त विठ्ठलाच्या नामाने होतं, साधं सांगतं महाराज, केलेलं पाप चालू असलेलं आयुष्य आणि येणारं भविष्य सगळं जर एक भगवंताचं नाम सुखावत असेल तर घ्यायला हरकत काय. पण हे तीनही काय देवाचं नाम सुखावतं हे कळायला प्रारब्धही तेवढं प्रबळ लागतं. हे प्रारब्ध प्रबळ नसेल तर माणूस भजन करत नाही. मग आम्ही देवाच्या दात क्षणभर थांबावं ही आमच्या प्रारब्धाची कृप आहे. आता अभंग नीट आहे का, हरिपाठा इतकं किचकट काही नाही, वेदशास्त्राला पाणी पाजणारा हरिपाठ आहे. आता हे काय झालंय, रोज पाठांतरात आहे म्हणून अवघड वाटत नाही, परंतु पाठांतरात ठेवायचं कारणच आहे, त्याच्यात सामर्थ्य आहेत म्हणून ते पाठात असावं. आपल्याला काय वाटतंय, आपण रोज म्हणतोय म्हणजे त्याच्यात सामर्थ्य नाही आहे, त्याच्यात सामर्थ्य आहे म्हणून आपण रोज म्हणतोय. पसायदानासारखं गोड ज्ञान जगात कोणालाच मागता आलं नाही, त्याच्यात तेवढं सामर्थ्य
म्हणून ते प्रत्येक घरात नाही, ते प्रत्येक जीवन सोपं करतोय म्हणून ते प्रत्येक घरात आहे. नीट माझं वाक्य कळतात ना? हरिपाठ सोपा आहे म्हणून पाठ केला जात नाही, हरिपाठ जीवन सोपं करतं म्हणून पाठ केला जातो. हरिपाठ इतकं अवघड आणि किचकटच काही नाही. बघा नीट ऐका, देवाची द्वारी उहा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधल्या. याचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर चार मुक्त्या साधल्या जातात, बिलकुल याचा अर्थ असा नाहीये. कारण मुक्त्या साधणारा आपला परमार्थ नाहीये, आपल्याकडे मुक्ती मागितली जात नाही, आपल्याकडे घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा. कारण आम्हाला माहित आहे वैकुंठी तू ऐसे नाही. आपल्याकडे कसं आहे, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. आम्ही कशासाठी जन्म मागतो? भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. मोक्षासाठी आम्ही भजन करत नाही, या जन्मात भजन करता यावं हा जन्म मिळावा म्हणून आम्ही भजन करतो. मग आता ज्या ठिकाणी संत म्हणतात की देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, तिथं ज्ञानोमराय मुक्ती नाही मागणार. रिद्धी सिद्धी प्राप्त करणारा आपला परमार्थ नाहीये. आपल्याकडे मोक्षाची किंवा सिद्धीची अपेक्षा केली जात नाही, फळाची अपेक्षाच केली जात नाही. दासत्व मागतो आपण. काय मागतो? रिद्धी सिद्धी होणं म्हणजे परिपूर्ण होणं. रिद्धी सिद्धी प्राप्त करणं म्हणजे परिपूर्ण होणं. ते मिळूनही मला तुझा दास राहायचं आहे, हा परमार्थ आहे, हा संप्रदाय. जिथे मला मालक व्हायचं, मला सिद्धी मिळवायची, मला मालक व्हायचं आहे का? मला कोण व्हायचं मी भक्त तू देवा. इष्ट देवता तू ही सदा लक्षदा आपदी आमुते. नीट ऐका माऊलींचं वर्णन. तू कोण असावा? तू माझ्यासाठी कोण असावा? गुरु असावा. तू माझ्यासाठी कोण असावा? माझं समजून घेणारा बंधू असावा. तू माझ्यासाठी कोण असावा? तू माझा पिता असावा. तू कोण असावा? इष्ट देवता असावा, दैवत असावा. तू कोण असावा? माझा राखणारा असावा. म्हणजे तू मालक असावा, मी दास असावा. मग सिद्धी परमार्थात म्हणली जात नाही हे सिद्ध झालं. ओके, सिद्धी परमार्थात मागितली जात नाही. हा वारकरी संप्रदाय इथं दासत्व मागितलं जातं. मग ज्ञानोबा राय कसे म्हणतील या परमार्थाच्या विरुद्ध, संप्रदायाच्या विरुद्ध की सिद्धी द्या? नाही, सिद्धी नाही. मग तेने, तेने तो कोण आहे? भलताय. तेने आम्ही का? नाही. आपण का? नाही. तेने तो दुसरा आहे, आपल्यातला नाहीये. तो वैष्णव नाहीये, तो भक्त नाहीये, तो योगी आहे, तो तपस्वी आहे. त्याने साधल्या, पण त्याने साधल्या तरी मी तुम्हाला सांगतोय गरज योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म. मावली सांगतात न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. काहीच करू नका. मग नीट अर्थ ऐका, भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर चार मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं म्हणणं नाही. नीट ऐका, संसारिक माणसं आहेत आपण. भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी चार मुक्त्या साधायची गरज पडत नाही असं वर्णन आहे ज्ञानोबारायांचं. जिथे मला माहित आहे की तू माझ्यासाठी जिथं मी आहे तिथं आहेस, मग आसोनी हरे मुखे. मग मी जिथं आहे तिथं तुझं नाम घेतो. तुकोबारायांचं वर्णन आहे ठाईचं वैसोनी आवडी अनंत. तुझ्याकडं येणं ही आमची आवड आहे, तुझ्याकडे येणं ही आमची आवड आहे. पण तुझं कसं आहे? माझ्या विठोबाचा
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु तू सगळं राखतो पण हे कळलं पाहिजे की देव कोण आहे. माणसांचं इतका अवघड झालंय, माणसाकडे स्वतःकडे ज्याचं आहे जे आहे ते सामर्थ्य. आता आजची पिढी इतकी स्वतःला अंडरएस्टिमेट करते ना, इतकी ग्राह्य धरते ना. अरे विनंती माझी दादांनो, एवढी तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे, नीट लक्ष देऊन ऐका, तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. अरे वयेत तुमची नाव आणि प्रसिद्धी कमवायची, जर या वयात तुम्ही कमवणार नाही ना तर काही खरं नाही बरं जीवनाचं. अरे गाव आपली माती, आपली तालुका, आपला जिल्हा, आपला राज्य आपलं, मग इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. या आयुष्यभर या विश्वासावर जगलं पाहिजे कशा. आणि महाराज म्हणतात रे, आणि टाळी वाजू वाटली तर प्रेमानं वाजवा. तुम्ही निस्तव उपकार करताय, दर गे दर ग दे, एकतर तुम्हाला थंडी वाजायली बोलती नाहीतर तुम्हाला म्हणजे वाटत नाहीये की वाजवावी. वाजवायची रे, टाळी वाजू वाटली तर प्रेमानं वाजवायची. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. विनंती महाराज, लय अवघड आहे लोकांचं, लोक मुद्दाम वाजवत नाही, मुद्दाम त्यांना आपली. मित्राला म्हणणार एवढी पोरगी बोंबळत होती, अख्खे मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही, कशा चालल्या. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची, किती 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. एका घराची चौकट 22.5 क्विंटल, तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, अशा 350 ते 400 चौकटी असणारं एक घर. अय धोंड्याचा मायना, अशी 7 कोटी सोन्याची, अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं, तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता, लाडाचा जावाय गेला सासरवाडीला महिनाभर. अरे तुझ्या सासऱ्यानं अर्धा तोळा घातला तर महिनाभर स्टेटस ठेवलास. माझ्या बापानं अक्षय धन दिलं तुला, आयुष्यभर नामचिंतन घेतलं पाहिजेस. करा ना विचार, कधीतरी करा गांभीर्याने विचार करा की कोणी दिलंय आणि कोणासाठी मरताय. या मग सामर्थ्य, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण, नात्रामायण मधलं वर्णन आहे. मला जितकी ताकद रावणाची, पण रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य आहे नामचिंतनाचं, हेच लागू होणार आहे. आणि तसलेच टिकलं नाही, 1.25 एकर सोयाबीन आपली, अरे ती बी पेटन भजन करी जा. मामा म्हणतात ती पाण्यानं गेली महाराज. अरे का गेली याचा विचार कर ना, पाहिजे तेव्हा पडत नाही पाहिजे तेव्हा पडतं, यात काहीतरी असेल की नाही. हे निसर्ग चक्र चालतं 4 गोष्टींवर. एक तर घरातली बाई पातिव्रत्य सांभाळणारी असावी, तर निसर्ग चक्र व्यवस्थित चालतं, कारण निसर्ग चालवायची ताकद तिच्यात आहे, तिच्या शब्दावर. तू काय म्हणे पतिव्रत्ता, तिची देवावरी सत्ता. आत्ता सध्या पतिव्रत्ता शांडीला माता, अनुसयेनंतर जर कोणाचं नाव घेतलं जातं पातिव्रत्यामध्ये तर शांडीला माता नावाची. खरं तर त्यांची बहीण पातिव्रत्ता होती, पण त्यांना इच्छा झाली की माझ्या बहिणीकडे एवढं सामर्थ्य ते माझ्याकडे असावं. कसं येईल पतिव्रत्ता, कसं व्हायचं पतिव्रत्ता, पतिव्रत्ता होण्यासाठी ताई काय करावं लागेल, ती म्हणली नवरा करावा लागेल. आज नवराच करावा लागेल ना महाराज, आता पतिव्रत्ता काय विना नवराच होय, आधी लग्न कर मग पतिव्रत्ता हो. आता लग्न करायचं पण विचार करून लग्न करावं लागतं, हे की नाही मामा, तुमचं झालंय म्हणून विचारते, खरं आहे ना, विचार करून खरं वाटतं, दुसरं काय नाही. म्हणजे मिसमॅच झालं पुन्हा काय करता, विचार लग्न बायकांना विचार, हो बायकांना, बायकांना कशाला विचारता, माऊलींना विचारा. माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं, जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे, प्रेम नवऱ्याचं असेल तर बाई सगळं सहन करते. सासूचं बोलणं, सासऱ्याचं बोलणं, गावाचं हिणवणं, नंदेचं त्रास देणं, जावेचं बोलणं, फक्त नवऱ्यानं म्हणावं, कशाला काळजी करती मी ना. बाई म्हणती मुरली मग त्रै लोक तिकडे महाराज, आपला नवरा आपल्या पाठीशी, आपण काय जगाची काळजी करायची, खरंय ना माय रिसोडच्या माय मावल्या, खरंय का. अगं मागच्या तुमचं झालं नाही का, अगं मग खरंय का, माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरंय का माझं झालं मला कळ, तवर तवर तुम्ही सांगा खरंय का. महाराज सगळ्यांना त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं साथ द्यावी, बाई सामर्थ्यानं संसार करते, खरे की नाही ग माय. आणि नवराही बोलला की डायरेक्ट धरण आठवतो, असं वाटतं कशालाच झोपतोय. नाही महाराज अशीच एक धरणावर गेली, महाराज रडत रडत जीव ध्यानार्थावर मैत्रिणीनं हात धरला. आत्महत्येसारखं महापातक आपल्या धर्मशास्त्रात दुसरं नाही, करू नये बरं. आत्महत्येसारखं महापाप दुसरं, आणि कसं खचताय रे छोट्या छोट्या गोष्टींना. हा
2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजानं विचार केला असता गुलामगिरीत नांदणारा बाप माझा, मी माझ्या साम्राज्याची स्वप्न बघावी काय, तर नसतंच घडलं. पण स्वतःवर आत्मविश्वास होता, शेतकऱ्यांच्या पोरावर भरोसा होता, अरे त्यांच्या जीवावर. त्या शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा. शेतकऱ्याच्या